जनसामान्य लोकांची जीवनशैली, त्यांना येणाऱ्या समस्या जाणून जनतेशी संवाद साधणे, तर मतदारसंघातील विकास साधण्याकरिता निघालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनसंवाद अभियानाचे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथून प्रारंभ करण्यात आलाय. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांसाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांनी कवठळ येथे बोलताना दिली आहे. दरम्यान नागझरी येथून शुभारंभ झालेल्या या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सदर यात्रा 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता काकोडा, चोंडी, टाकळेश्वर, हिंगणा, भोंड, कुंभारखेड, पैसोडा, इटखेड, कवठड आदी ठिकाणी अभियान राबवण्यात आले. या अभियानात महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर स्वाथिताई संदीप वाकेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, संग्रामपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, जळगाव तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर काँग्रेस, याशिवाय बाबूराव लकडे, पुरुषोत्तम देशमुख, राजेश गव्हाळे, शेख शकील, शेख वासिम, शेख लुकमान, मधुकर देशमुख, शेख शमीर, शेख शकील, राजू कुरेशी, शेख सत्तार, प्रवीण मार्के आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये विश्वास ठेवून प्रवेश केला. एकीकडे काँग्रेस पक्षातून नेते जात असताना नवीन कार्यकर्ते पक्षात जोडत असल्याने सदर यात्रा ही खऱ्या अर्थाने काँग्रेस जोडो अभियान राबवत असल्याचे मत प्रकाश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. MCA न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते यांच्यासह या अभियानाला सुरुवात झाली. जनसंवाद अभियान का करायला पाहिजे याबाबत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली की हे जनसंवाद अभियान का. आपणा सर्वांना माहित आहे की अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये बसलेलं भाजप प्रणित सरकार हे प्रत्येक स्तरावर अधिक जास्तीचा अधिकार गाजवून हुकूमशाही पद्धतीने नागरिकांना वेठीस धरण्याचं काम या भारतामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये चालत आहे आणि त्याचा कुठेतरी समाचार घेतला पाहिजे. लोकांना लोकांसोबत कुठेतरी संवाद झाला पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या कारणामुळे आम्ही सर्व जनसंवाद अभियानाच्या संदर्भात आपणास भेटण्यासाठी, आपणास संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आमचा सत्कार केला. खरं पाहिलं तर या ठिकाणचे जे काँग्रेस पक्षाचे जे शिलेदार आहेत, जे नेते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांचा सत्कार आमच्या हातून होणे अपेक्षित होतं. परंतु आपण सर्वांनी मोठ्या मनानं आमचा सत्कार केला, आमचं या ठिकाणी स्वागत केलं. मित्रांनो, या ठिकाणी जनसंवाद अभियानाच्या बाबतीत सतीदेव वाकेकर, प्रकाशभाऊ पाटील, अविनाशभाऊ उमरकर हे आपला सविस्तर असं मार्गदर्शन यात्रा सुरू आहे आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर लोक बोलायला लागले की नाही तुम्ही बरं झालं, तुम्ही आले पाहिजे, आले, तुम्ही या ठिकाणी येऊन राहिले. कारण या ठिकाणी गावातल्या लोकांमध्ये जाऊन गावातल्या लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी, त्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी ही जनसंवाद अभियान या ठिकाणी आम्ही राबवलेलं आहे. खरोखरच ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर, सोशल मीडियावर, प्रिंट मीडियावर मोठमोठ्या जाहिरातीच्या माध्यमातून जे देशाची, या राज्याची, या मतदारसंघाची दिशाभूल केली जाते ते सत्य पाहण्यासाठी आणि लोकांना त्याचं विचारायचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही जनसंवाद यात्रा आम्ही या ठिकाणी काढलेली आहे. कुठं आता आमचा अल्पसंख्या अल्पसंख्या असतील या लोकांमध्ये फक्त भांडणं लावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. कारण त्यांना माहीत आहे ही वर्षामध्ये ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार या बनवण्यात पाडलं, त्यानंतर या राज्यामध्ये काय तमाशे चालू आहेत
हे आपण सर्व जनते जनता डोळ्याने या ठिकाणी पाहत आहे. कोणताही प्रोग्राम नाही, कोणताही कार्यक्रम नाही, परंतु रोज टीव्हीच्या समोर यायचा, मोठमोठ्या वल्गना गाडीने करायच्या आणि लोकांना निराश करण्याचं काम या ठिकाणी मंडळी करून राहिलेली आहे. फक्त जाहिरातीबाजीच्या भरवशावर गोष्टींकडे यांचं लक्ष आहे की नाही, कारण यांनी आपल्या सर्वांमध्ये एक वातावरण पेरलाय की इलेक्शन आलं की सर्जिकल स्ट्राईक, इलेक्शन आलं की त्या ठिकाणी भारत पाकिस्तान, इलेक्शन आलं की त्या ठिकाणी आपसापसात भांडणं. म्हणजे आपलं लक्ष हे कुठेतरी विकासाकडे न जाता आपसी मतभेदांमध्ये जाते आणि तिथेच आपण सर्वजण मार खातो. कारण इलेक्शन हे दर 5 वर्षातून येत असते आणि आपल्याला त्यावेळी संधी असते की आपल्या विचाराचा माणूस आपण त्या ठिकाणी बसवला पाहिजे, नाहीतर हे दळपती लोक सत्तेवर बसल्यावर मुजवर होतात आणि आपल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला हात सुद्धा घालत नाही, आपल्याला विचारत सुद्धा नाही. आणि त्याचं उदाहरण या मागच्या आठवड्यामध्ये अनेक गावचे भूमिपूजन करत असताना आमच्या एका सरपंचानं वरवडच्या एका महिलेनं प्रश्न विचारला की मग त्या ठिकाणी माझं नाव का नाही. सरपंचाचं आपलं सर्वांना माहिती की कोणत्याही गावाचं उद्घाटन असेल महिला दिवस त्या ठिकाणी सरपंचाचं नाव असते की नसते, असते. हा प्रोटोकॉल आहे की त्या ठिकाणी सरपंचाचं नाव असायला पाहिजे होतं. नाव नसल्यामुळे सरपंचानं आमदार खासदाराला प्रश्न विचारला की माझं नाव का नाही, तर त्यांना म्हणलं जाते की सरपंच पद आम्ही तुच्छ समजतो, तुमच्या ठरावाची गरज नाही, तुमची देखील आम्हाला गरज नाही. अशा पद्धतीनं मुजोर भाषा एका महिलेसोबत जर इथल्या लोकप्रतिनिधी करत असेल तर आपण देखील प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे की त्या पदावर बसायला अधिकार तुम्हाला आहे का. कारण देशामध्ये 3 सभागृह मान्य जातात की ज्याला सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिलेली आहे, कायद्यांना देखील मान्यता दिली आहे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याचबरोबर प्रत्येक गावची ग्रामपंचायत ही देखील, या देखील सभेला तेवढंच महत्व आहे. हा देखील लोकप्रतिनिधी आहे, त्या आमदार देखील लोकप्रतिनिधी आहे, सरपंच देखील लोकप्रतिनिधी आहे. पण एक लोकप्रतिनिधी दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा जर सन्मान करत नसेल तर आपल्या देशातील लोकशाही कुठे चालली आहे याचा तुम्हाला अनुभव येईल. आपला देश हुकुमशाहीकडे चालला आहे, आपल्या देशामधली लोकशाही संपत चालली आहे आणि ही जर लोकशाही वाचवायची असेल तर मला असं वाटतं की सर्व धर्म समभावाचा विचार, मानवतेचा विचार, फुलेशाही आंबेडकरांचा विचारच खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही टिकू शकेल.